आपला देश हा शेती प्रधान देश असल्यानं या व्यवसायास अत्यंत पूरक असा व्यवसाय आहे रोपवाटिकेचा। चांगली रोप, चांगली शेती, चांगलं उत्पादन अशी ही त्रिसूत्री व्यवसायाची भरभराट नेहमीच अधोरेखित करते। नेमका हाच विचार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या उडतरे गावातील कृषी पदवीधारक गणेश बाबर यांनी केला आणि रोपवाटिका व्यवसायास आपल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नानं एक नवा आयाम दिला आणि देशातील पहिल्या डिजिटल रोपवाटिकेचे ते जनक ठरले। सर्वप्रथम औषधी वनस्पतींची रोपं शास्त्रशुद्धरित्या तयार करणं एवढ्यावरच 2002 साली सुरू झालेला त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला। सर्वच ॲग्रिकल्चर शिक्षण झालेले मुलं MPSC मागे लागत आहेत। मग मी म्हणलं सर्वच जण ऑफिसर झाले तर आपल्या शेतकऱ्यांना कोण मार्गदर्शन करणार? की शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर खूप अडचणी येतात, चांगल्या क्वालिटीची रोपं त्यांना मिळत नाहीत, त्यांना चांगले वाण मिळत नाही, त्याच्या लागवडीच्या पद्धती माहिती होत नाहीत। मग अशा उद्देशानं प्रेरित होऊन मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मी नर्सरी चालू करायचं ठरवलं। माझं ॲग्रीचं शिक्षण झाल्यानंतर 2001 साली मी छोटीशी नर्सरी माझं गाव उडतारेच्या शेजारीच आमचा तालुका वाई येथे छोटी नर्सरी चालू केली। मग एक औषधी वनस्पती हा खूप माझा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता। मग औषधी वनस्पतींना खूप चांगलं भविष्य आहे ह्या हेतूनं प्रेरित होऊन मी औषधी वनस्पतींचे नर्सरी चालू केली। मग औषधी वनस्पतींच्यामध्ये ब्राह्मी, शतावरी, कोरफड, ॲलोवेरा अशा बऱ्याच वनस्पती मी दापोली विद्यापीठामधून उपलब्ध केल्या। मग शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन करायला लागलो की औषधी वनस्पती आपल्या रोजच्या जीवनात कशा महत्त्वाच्या आहेत। आजीबाईचा बटवा पूर्वीच्या काळी असायचा, त्याच्यामध्ये 8-10 प्रकारची तरी औषधी वनस्पती असायच्या, पण आज आपला आजीबाईचा बटवाच हरवून चाललेला आहे। त्याच्यामुळे मग परसबागेमध्ये औषधी वनस्पती हा एक मी कन्सेप्ट आणला। मग त्याच्यात नर्सरीला जोड मग मी एक आयुर्वेद आपल्या दारी म्हणजे हर्बल गार्डन हा एक कन्सेप्ट मी पुढे आणला। म्हणजे पाचगणी महाबळेश्वरला लोक बंगलं बांधतात, तर त्या बंगल्याच्या कडेनं ते छानपैकी लॉनचं गार्डन करतात, फुलझाडं लावतात। मग तिथं मी एक हर्बल गार्डन हा कन्सेप्ट दिला की ज्याच्यामध्ये आम्ही ब्राह्मीचं लॉन करायचो, शतावरी त्याच्यात वेलीस्वरूप शतावरी लावायचो, गवतीच्या रोडच्या बाजूनं लावायचो। मग ह्या ब्राह्मीचं लॉन एक छानपैकी पसरून मग ब्राह्मीचा जो पाला आहे मग त्याचाच ज्यूस काढून ब्रेन टॉनिक म्हणून पिता येतो, गवती चहापासून सुंदर असा हर्बल टी बनवता येतो, अडुळसा एव्हरग्रीन असतो, अडुळशासारखं खोकल्याला दुसरं औषध नाही, अशा कितीतरी वनस्पतींचं कलेक्शन करून त्याला एक हर्बल गार्डन स्वरूपातमध्ये आम्ही लॉन्च केलं। मग मी पहिली माझी गार्डन वाईमध्ये मी 500 रुपयाची पहिली गार्डन मी बनवली की माझ्याकडं सायकलसुद्धा नव्हती। मग मी गमेल्यामध्ये रोपं घेऊन जाऊन एक 500 रुपयाच्या गार्डनपासून मी सुरुवात केली। मग वाईला ज्या वेळेला नर्सरी चालू केली मग नर्सरीमध्ये एक दोन मुलं आमच्या कामाला होती। नर्सरी आमची वाईपासून 1-2 किलोमीटरवर अंतरावर असल्यामुळं मग पावसाळ्यामध्ये त्यावेळेला 20 वर्षापूर्वी ही वर्षभर झाडं लावणं हा कन्सेप्टच नव्हता, फक्त पावसाळ्यामध्येच लोकं झाडं लावायची, फुलांची झाडं लावायची, थोडीशी नारळ आंब्याची फळांची झाडं लावायची। आणि मग त्या नेमक्या जून जुलैच्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये वाईमध्ये बाहेरचे नर्सरीवाले यायचे झाडं विकायला, आणि मग आमची 2 किलोमीटरला नर्सरी असल्यामुळं मग लोकं आमच्याकडे यायचीच नाहीत, आणि मग आम्हाला तर झाडं विकणं खूप गरजेचं आहे, त्याच्यात एवढी इन्व्हेस्टमेंट आपण केलेली। मग आम्ही आमच्या मुलांना म्हणलं की आता आपण रस्त्यावर आपण झाडं विक्रीचं चालू करू वाई शहरामध्ये, इथून झाडं घेऊन जा। मुलं म्हणली सर झाडं कसे रस्त्यावर विकायचे, आमची मित्र कंपनी काय म्हणतील? मग मी म्हणलं अरे मित्र कंपनीपेक्षा आपण एक झाडं विकतो हे सुद्धा खूप मोठं समाधान आहे। मग मी म्हणलं मी स्वतः उभा राहतो। मग आम्ही वाईमध्ये रस्त्यावर झाडं नेली, तिथं सुरू केली विकायला। मग आमची मित्र कंपनी तिथं बाबा चला गणेशची झाडं आहेत म्हणून तिथं 8-10 मित्र यायचे, मग तिथं ग्रुप दिसायचा, लोकांना वाटायचं तिथं काहीतरी नाविन्य, आणि उलट लोकं अजून गर्दी करायला लागले, त्याच्यातून खूप चांगल्या ओळखी व्हायला लागल्या। मग आमच्या त्या नर्सरीच्या कामगारांनी मुलांनी बघितलं, ते म्हणले सर आम्हीसुद्धा तिथं थांबतो, आमच्यासुद्धा खूप चांगल्या ओळखी होतील। आणि मग अशा पद्धतीनं आम्ही एक झाडं विक्री रस्त्यावर झाडं विकण्यापासून सुरुवात केली। सर मुलं ॲग्री झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर आपली मुलं जी आहेत ना ती खूप पाठीमागं राहतात, आता लाज धरतात, त्यांना लाज वाटते विक्रीची, पण विक्री हाच मेन मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या शेतकऱ्याच्या मुलांना विक्री करायला जमत नाही। आणि माझं शेतकऱ्याच्या मुलांना हेच सांगणं आहे, ॲग्रीचं शिक्षण झालेल्या मुलांना हेच सांगणं आहे की तुम्ही नुसते AC ऑफिसमध्ये बसून सल्ला देऊ नका, तुम्ही रस्त्यावर उतारा, तुम्ही विक्री करायला शिका, शेतकऱ्यांना विक्री करायला शिकवा, हा खूप महत्त्वाचा विषय। हर्बल गार्डन, लँडस्केपिंग असे निरनिराळे छोटे छोटे पूरक व्यवसाय त्यांनी सुरू केले। प्रसंगी शहरात जाऊन सुद्धा तिथल्या ग्राहकाभिमुख नवनवीन आवडीनिवडी लक्षात घेऊनही त्यांनी व्यवसाय वृद्धी केली।
पाचगणी महाबळेश्वरला आम्ही जे मोठे मोठे बंगले त्यावेळेला बंगल्याची कामं चालू असायची त्यांना जाऊन विचारायचं तुमचे गार्डन बनवायचे आहे का, आम्ही गार्डनची कामं करतो. आम्हाला बंगलेवाले मालक उत्तर द्यायचे आम्ही लोकल लोकांना कामं देत नाही, आम्ही शहरातल्या लोकांना काम देतो, शहरातला आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे. मग मला कळून चुकलं की आपण का लोकल कॉन्ट्रॅक्टर व्हायचं, आपण सुद्धा शहरातला कॉन्ट्रॅक्टर हो. मग मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो तळेगाव एका ठिकाणी. मग तळेगावला एक फ्लोरिकल्चर पार्क आलेलं, मग तिथून आम्ही नर्सरीचा उद्योग चालू केला. मग हळूहळू रोपं सप्लाय, लेबर सप्लाय, याच्यातून छोट्या छोट्या गार्डन डेव्हलपमेंट असं करत करत 2003 सालापासून 2009 सालापर्यंत माझा पुण्यातील एक नामवंत माझा श्लोका लँडस्केप श्लोका गार्डन डेव्हलपर्सच्या नावाने एक खूप चांगला ब्रँड माझा पुण्यामध्ये डेव्हलप झाला. मग नंतर आम्ही पाचगणी महाबळेश्वरला सुद्धा बंगलेवाल्यांचे आम्ही प्रोजेक्ट केले, पण त्याच्यामध्ये पुण्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून तिथं येऊन प्रोजेक्ट कम्प्लीट केले. आणि ज्या दिवशी आम्ही पाचगणी महाबळेश्वरला पुण्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून येऊन गार्डनची कामं केली त्या दिवशी खऱ्या अर्थानं समाधान वाटलं की आपण सुद्धा आज पुण्याचा कॉन्ट्रॅक्टर झालो. 2012 पर्यंत लँडस्केपिंगमध्ये खूप चांगले इनोव्हेशन्स आम्ही आणले. रेडीमेड गार्डन हा लँडस्केपिंगमध्ये पहिला कन्सेप्ट पुण्यामध्ये आणला की तुम्हाला 10 वर्षाची जुनी गार्डन पाहिजे. मग 10 वर्षाची जुनी गार्डन मग मोठी मोठी झाडं काढून आणून लावायची, त्याला फुलं आणायची, त्याला फळं आणायची, ह्या प्रोजेक्टला आम्ही फोकस केलं. त्याच्यातून एक आमचं लँडस्केपिंग मध्ये सुद्धा इनोव्हेशन क्रिएट झालं. उत्तम प्रतीच्या फळझाडांची, फुलझाडांची, सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती, मसाल्याच्या वनस्पती तसेच परदेशी फळझाडं अशा विविध प्रकारच्या रोपांनी बाबर यांची रोपवाटिका बहरू लागली. 2012 नंतर असंच एकदा गावाला आलो असताना आमचे मित्र म्हणले अरे पुण्यातून येताना पुढच्या वेळेला आंब्याची चांगली रोपं घेऊन ये, चिक्कूची रोपं घेऊन ये, इथे चांगली रोपं मिळत नाही. मग त्या दृष्टीनं मग विचार केला अरे आपण लँडस्केपिंगची कामं करतो आहे, पैसे आपण मिळवतो आहे, पण आपण शेती ह्या व्यवसायातून भटकत चाललेलो आहे. आपण कृषीचं शिक्षण कशासाठी घेतलं, आपण शेतकऱ्यांना आपल्या नॉलेजचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मग ह्या प्रेरणेनं प्रेरित होऊन मी माझ्या ह्या मूळ गावी उडतर या ठिकाणी फळझाडांची छोटीशी नर्सरी चालू करायचं मी ठरवलं. आणि मग मी 2012 साली फळझाडांची नर्सरी मी उडतर या ठिकाणी केली. मग आम्ही दापोली विद्यापीठ असो, बोरगावचं आमचं कृषी विज्ञान केंद्र असो, मग इथून आम्ही फळझाडांची उत्कृष्ट पद्धतीची रोपं आणली. आमचे मित्र महेश बाबर हे माझे पहिल्यापासून आम्ही वर्गमित्र, पहिलीपासून आम्ही ॲग्रीचं शिक्षण घेतलं. मग महेश बाबर PhD होऊन डॉक्टर झाले, मग ते बोरगावला ते नेमके आलेले, मग त्यांनासुद्धा मला खूप मार्गदर्शन केलं. मग फळझाडांचा आम्ही प्रवास चालू केला. मग फळझाडांच्यामध्ये आंब्याची चांगली जातीवंत रोपं आणली, नारळाची चांगली जातीवंत रोपं आणली, चिक्कूची आणली. मग प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांच्याकडून नवीन आम्हाला मार्गदर्शन असायचं, सर तुम्ही अजून वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे रोपं आणा, इथं मिळत नाही, तुम्ही एक्झॉटिक फळझाडांचे रोपं आणा. मग असं करत करत जवळजवळ आम्ही आता 2021-22 पर्यंत आमच्या नर्सरीमध्ये 125 पेक्षा जास्त इंडियन व्हरायटी उपलब्ध केल्या, एक्झॉटिक फळझाडांची रोपं आणली, 50 पेक्षा जास्त एक्झॉटिक फळझाडांची रोपं उपलब्ध केली, आणि मसाल्याची रोपं चांगल्या पद्धतीत आणली, हर्बचे रोपं आणली, औषधी वनस्पती आणल्या. जेणेकरून माझा उद्देश एकच होता की ह्या माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्यांना चांगल्या जातीवंत रोपांची उपलब्धता हवी. ह्या दृष्टीनं मग आम्ही रोपांची उपलब्धता केली. चांगल्या प्रतीची रोपं तयार करणं आणि शेतकऱ्यांना पुरवणं एवढ्यावरच गणेश बाबर थांबले नाहीत, तर त्या रोपांबरोबर त्याची सर्व माहिती मिळण्यासाठी त्यांनी प्रत्येक रोपाला बारकोड दिला आणि त्या बारकोडवर ती माहिती उपलब्ध केली. माझ्या नर्सरीत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला समान माहिती मिळाली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या. मग त्या दृष्टीने मी विचार करायला सुरुवात केली, आता कशा पद्धतीत आपण समान माहिती देऊ शकतो. मग मी ठरवलं की प्रत्येक झाडाच्या पुढं 4 फूट बाय 4 फुटाचा फ्लेक्स लावायचं ठरवलं. मग त्याच्यावर विचार चालू केला. पण माझ्याकडे व्हरायटी जवळजवळ 200-250 व्हरायटी माझ्याकडे नर्सरीमध्ये, आणि नर्सरीची माझी जागा काय खूप मोठी नाही, छोटी एक एकरची जागा. मग मी म्हटलं 4 बाय 4 जर फ्लेक्स लावले तर फ्लेक्सच जास्त होतील आणि झाडं कमी होतील. मग फळझाडांच्या नर्सरीच्या ऐवजी माझी फ्लेक्सचीच नर्सरी लोक म्हणतील. मग म्हटलं फ्लेक्सला बारीक कसं करायचं, असा विचार करत करत आमचे मित्र गावातलेच उमेश बाबर हे पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीत डिजिटलमध्ये काम करतात, मग त्यांच्याकडून मला बारकोडची संकल्पना मिळाली. मग बारकोडच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू केले की मग मी ठरवलं की बारकोड कन्सेप्ट आपल्याला नर्सरीत कसं आणता येईल. मग तो मला म्हणला की आपल्याला छानपैकी असं पेजवर माहिती देऊन त्याचं आपल्याला बारकोडिंग करता येतं. मग त्या कन्सेप्टनं आम्ही काम चालू केलं. मग अशा पद्धतीनं आम्ही मग सर्व फळझाडांना बोर्ड बनवले. मग हे आंब्याचं झाड आहे, मग केशर आंबा त्याचं फळ, आणि मग इथं बारकोड कन्सेप्ट दिला. मग शेतकरी आमच्या नर्सरीत आला त्यांना मोबाईलवर
मोबाईलमध्ये जस्ट बारकोड स्कॅनिंगमध्ये हा स्कॅनर स्कॅन केला की त्याला पूर्ण पेजची माहिती मिळते की हे केशर आंब्याचं झाड आहे, हे कुठली जात आहे, केशर आंब्याला हवामान कसं लागतं, माती कशी लागती, पाणी कसं लागतं, मग त्याचं कलम कधी बांधलं, मग हा बारकोडचा कन्सेप्ट आम्ही आणला आणि मग प्रत्येक झाडाच्या नेमप्लेटवर आम्ही बारकोड स्कॅनर दिले. मग ऑफिसमध्ये कुणाला पाणी व्यवस्थापनची माहिती पाहिजे, कुणाला आमचं पॅम्पलेट पाहिजे, तर त्याचेसुद्धा आम्ही बारकोडिंग सिस्टीम करून घेतली. अशा पद्धतीमध्ये नर्सरीमध्ये बारकोड संकल्पना आम्ही आणून मग त्याच्यामध्ये काम चालू केलं आणि मग हे सगळं केल्यानंतर मग थोडं मनात आलं की अजून कुठं कुठं अशा बारकोडच्या नर्सरी आहेत ते आपण बघूया. मग मी मोबाईलला सर्च केलं तर माझ्या लक्षात आलं की अरे भारतामध्ये असा कुठं कन्सेप्टच नाही की बारकोडची नर्सरी. आणि मग मला खूप आनंद झाला की माझी ही छोटीशी उडतारे या ठिकाणची खेडेगावातली नर्सरी भारतातील पहिली बारकोडची बारकोड सिस्टीम असणारी माझी नर्सरी झाली. हा बारकोड नर्सरी भारतातील पहिली म्हणजे खूप मोठा विषय नाही, छोटा विषय आहे, पण कन्सेप्ट आहे, आपल्याला कन्सेप्ट मांडता आले पाहिजेत. मी बारकोडिंग केल्यानंतर बरेचसे शेतकरी माझ्या नर्सरीत येतात, मोबाईलमध्ये बारकोडनं स्कॅन करतात, त्यांना रोपांची माहिती मिळते, ते रोपं घेऊन जातात आणि शेतकरी खूप समाधानी होतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला आपण समाधान बघतो त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला समाधान होतं. लोक रोपं घेऊन जातात आणि चुकीच्या पद्धतीनं रोपं लावतात, प्लॅस्टिकच्या पिशवीसहित रोपं लावतात, त्यांना खड्डा किती बाय कितीचा घ्यावा, त्याच्यामध्ये शेणखत किती टाकावं, इतर घटक कसे टाकावे, त्याची त्यांना माहिती नसती. मग आम्ही शेतकऱ्यांना सल्ला द्यायला सुरुवात करी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही त्यांना लागवड कशी करायची, एका लाईनीमध्ये रोपं कशी लावायची, शेणखत किती वापरायचं, रोप कसं लावायचं, पिशवीतून फाडल्यानंतर त्याच्यात माती टाकून रोपाला लावून आळं कसं करायचं, अशा सगळ्या बाजूनं आम्ही शेतकऱ्यांना लोकांच्या शेतीच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करायला सुरुवात केली. म्हणून लोक आज लोकां नर्सरीमध्ये येत आहेत की मार्गदर्शन खूप काळाची गरज आहे. नर्सरी आज भरपूर आहेत पण शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीच्या रोपांच्या बरोबर मार्गदर्शन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. व्यवसाय वृद्धीसाठी बाबर यांना शहराच्या ठिकाणी जावं लागतं, अशा वेळी त्यांना घरच्यांची मदत निश्चितच मिळते. लीना बाबर यांनी या व्यवसायात महिलांचा सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले. महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं उचललेलं हे पाऊल निश्चितच स्पृहणीय आहे. जेव्हा प्रथम आम्ही नर्सरी चालू करायचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा आम्हाला बऱ्याच संकटांना सामोरे जायला लागलं. पहिला तर प्रश्न होता माती, माती कशी असावी याचं तसं आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं. आम्ही बऱ्याच नर्सरींना व्हिजिट केली की माती कशा प्रकारची असावी, कुठले गाळाची पाहिजे, लाल माती पाहिजे, पोयटा पाहिजे, त्याविषयी आम्ही माहिती कलेक्ट केली. मग माहिती आम्ही सुरुवात केली, बियाणं त्यात चांगल्या क्वालिटीचं वापरलं, कलमं कशी बांधायची याविषयी नॉलेज प्राप्त केलं. पहिल्यांदा आम्ही कलमं बांधली ते सक्सेस झाली नाहीत. मग आम्ही बोरगावच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली, त्यांची माहिती घेतली, त्यांनी वेळोवेळी आम्हाला फार मदत केली, आम्हाला मार्गदर्शन केलं, कलम बांधायचं कसं हे शिकवलं. आज आम्ही आमच्या आंब्याच्या जातीवर एका तीन प्रकारचे कलमं उभी केली आहेत. गुलाबावर डोळा भरायला आम्ही सुरुवात केली, त्याच्या वेगवेगळे एकाच झाडावर कशी फुलं येतील त्याचा प्रयत्न आम्ही केला आणि आज आम्ही सक्सेस झालेलो आहे त्याच्यामध्ये. चांगल्या व्हरायटीचे आज चांगल्या बऱ्याच जातींचे आम्ही स्वतः कलमं बनवतो आहे आणि चांगल्या प्रकारची कलमं शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्याकडे बऱ्याच महिला येतात की बाबा तुम्ही हे कसं करता, आम्हाला शिकवा, आम्हाला मदत करा, आम्हाला नर्सरी करायची आहे. तर आम्ही बरेच महिलांना नर्सरी करायला प्रोत्साहन दिलं आहे, तिथे जाऊन त्यांना मदत केली आहे, नर्सरीचा सेटअप त्यांना उभा करून दिला आहे, त्यामुळे आज ते सक्षमपणे नर्सरी चालवतात. आज जेव्हा मी इथं नर्सरी झाड विकत असते बरेच फॅमिली येतात झाडं घ्यायला, ते मला इथं झाडं विकताना पाहून त्यांना इतकं छान वाटतं की त्यांच्यातही मनात एक येतं की आपणही केलं पाहिजे काहीतरी, की अगदीच काही नाही तर पण आपण आपल्या शेतात चार झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे ते सुद्धा स्वतः झाडं लावतात, इथं येतात, भेटतात आम्हाला, वेगवेगळी माहिती घेतात, बऱ्याच ठिकाणी आम्हाला स्वतः व्हिजिटला बोलावतात, आम्ही त्यांच्या इथं जातो, माहिती देतो. अशा आज बचत गटांचे पण बरेच ग्रुप तयार झालेले आहेत की जे बाबा नर्सरीमध्ये इंटरेस्ट घेत आहेत, नर्सरी करतायत. मग माझं असं म्हणणं आहे की आज आपल्या भारतातल्या महिलांनी सक्षमीकरणासाठी पुढं आलं पाहिजे. शेती हा एक नुसता आपली आहे पारंपरिक म्हणून न करता त्याला शेतीला व्यवसाय बनवलं पाहिजे आणि त्याच्यात आज आपण नोकरीच्या मागे फिरतोय त्याच्यापेक्षा एक चांगला बिझनेस म्हणून याच्याकडे पाहू शकतोय की याच्यातून चांगल्या जातींच्या झाडांबरोबर चांगलं उत्पादन काढू शकतोय, एक चांगल्या क्वालिटीची रोपं तयार करू शकतोय, ते विकू शकतोय आपण. आता आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त महिलांना नर्सरीचं प्रशिक्षण मिळावं, त्यासाठी आम्ही आता ट्रेनिंग सेंटर चालू करायच्या प्रयत्नात आहोत की जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात उतरलं पाहिजे. आज हे नर्सरीचं काम करताना माझ्या कुटुंबाकडून मला मोठा सपोर्ट मिळाला आहे. माझ्या मिस्टरांचा तर सपोर्ट आहेच आहे पण माझ्या सासूबाईंनी पण फार मोठा सपोर्ट केला आहे, माझ्या मुलांचा सपोर्ट आहे. मी जेव्हा कामानिमित्त बाहेर जाते तेव्हा माझ्या सासूबाईच हे सगळं पाहतात, इथलं सांभाळतात आणि माझ्या इथं काम करणारा स्टाफसुद्धा सगळा महिला वर्गच आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून हे नर्सरी सांभाळतो आहे.
परदेशी फळझाडं हे या रोपवाटिकेचं वैशिष्ट्य. परदेशी फळांना बाजारातील वाढती मागणी लक्षात घेऊन बाबर यांनी ही रोपं तयार केली. इथल्या हवामानात ती जोमदार वाढण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले. नर्सरीमध्ये काम करत असताना मला हे प्रकर्षानं जाणवलं की आपल्या भारतीय फळझाडांच्या आपण लागवडी करतोय, आंब्याच्या लागवडी, नारळाच्या लागवडी, त्याच्याबरोबरच परदेशी फळझाडांचं सुद्धा महत्त्व वाढत चाललेलं आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी नवीन नवीन जर परदेशी वाणांची जर लागवड केली तर शेतकऱ्यांना नक्कीच नफा होऊ शकतो. तर त्याच्यातीलच काही फळझाडं आहेत. आता हे ब्राझिलियन मलबेरी आहे. हे मलबेरी जे आहे, हे मलबेरीचं महत्त्व खूप वाढत चाललेलं आहे. बँगलोर, दिल्ली, कलकत्ता, मुंबई अशा कॉस्मोपॉलिटन सिटीतून मलबेरीच्या पनीरला खूप मागणी वाढत आहे. त्याचे चांगले ज्यूस बनतात, जाम बनतात. त्याच्यामुळं आपले इंडियन मलबेरीबरोबरच ब्राझिलियन मलबेरी, हे ब्राझिलियन मलबेरीचं झाड आहे. हे ब्राझिलियन मलबेरीची सुद्धा लागवड जर शेतकऱ्यांनी केली तर त्याच्यातून त्यांना चांगल्या पद्धतीत अर्थार्जन होऊ शकतं. हे लिची आहे. आत्तापर्यंत लिची आपण समजायचो फक्त हिमालयाच्या पायथ्याशीच येतं, पण आम्ही काही प्रयोग केले की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांनी लिचीचे झाडं लावून त्याला सुंदररित्या लिची आलेले आहे. तर लिची हे सुद्धा क्रॉप एक भविष्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आहे. व्हिएतनाम जॅकफ्रूट म्हणजे आपला हा फणस आहे, पण ह्याला वर्षभर फणस येतात आणि खूप लवकर, म्हणजे आपला जो फणस आहे ते 5 ते 6 वर्षांनी फणस यायला चालू होतं, पण ह्या व्हिएतनाम जॅकफ्रूटला फक्त 3 वर्षांमध्ये फ्रुटिंग चालू होतं. वर्षभर त्याला फणस असतात. तर तो एक शेतकऱ्यांच्यासाठी, ॲग्रो टुरिझमसाठी जॅकफ्रूट गार्डन हा सुद्धा एक इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट होऊ शकतो. त्याच्याबरोबर सफरचंद आहे. सफरचंदाचं सुद्धा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याकडे काही सफरचंदाचे वाण आहेत, त्याची चांगल्या पद्धतीनं फळं यायला लागलेले आहेत. आम्ही सुद्धा काही आमच्या मित्रांच्या फार्मवर सफरचंदाची लागवड केलेली आहे आणि त्याला खूप सुंदर रीतीनं सफरचंद यायला लागले. त्यामुळं सफरचंद हे सुद्धा एक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीत क्रॉप ठरू शकतं. ॲग्रो टुरिझमचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. ॲग्रो टुरिझममध्ये असे सफरचंद, अशा नवीन नवीन झाडांची जर लागवड केली तर पर्यटकसुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये येऊ शकतात. हे अक्रोड आहे. तर अक्रोडला थोडं थंड हवामान लागतं. आमच्या पाचगणी महाबळेश्वर अशा थंड क्लायमेटला अक्रोडचं सुद्धा पीक घेण्यास काही हरकत नाही. अवॅकॅडो हे परदेशी फळ आहे. मेक्सिकोमध्ये पूर्ण देशाची इकॉनॉमी अवॅकॅडो फळावर आधारित आहे आणि अवॅकॅडो हे गोल्डन फ्रूट म्हणून आता संबोधलं जातं. ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत न्यूट्रिशियस कंटेंट आहेत आणि ह्याची लागवड शेतकऱ्यांना खरोखर फायदेशीर ठरू शकते. आता काही शेतकऱ्यांच्याकडे झाडं आहेत, त्याला चांगल्या पद्धतीनं अवॅकॅडो येत आहेत आणि ह्याचं 300 रुपये किलोपासून 1500 रुपये किलोपर्यंत अवॅकॅडो सेल होतं. अवॅकॅडोमध्येच आमचे मित्र आहेत जवळचेच, शिंदे साहेब, सुहास शिंदे म्हणून, तर त्यांच्या शेताला आम्ही भेट दिली गेल्या वर्षी. तर त्यांच्या इथं सुंदर 2 अवॅकॅडोची झाडं आहेत आणि त्याला 500-500 अवॅकॅडो आलेले. म्हणजे आपण असं आपल्याला वाटतं की अवॅकॅडो नाही तर परदेशी फळझाडं हे आपल्या क्लायमेटला येतील का नाहीत, मग त्या दृष्टिकोनातूनच त्यांच्या आम्ही झाडांना फोकस केलं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आम्ही तिथं नेऊन व्हिजिट केलं की बघा अवॅकॅडोचं परदेशी झाडसुद्धा आपल्या इथं चांगलं येऊ शकतं. कारण आपलं क्लायमेट आहे ट्रॉपिकल क्लायमेट आहे आणि परदेशी झाडं हे सुद्धा ट्रॉपिकल क्लायमेटमधली परदेशी झाडं हे सुद्धा चांगल्या पद्धतीत आपल्या इथं येऊ शकतात. आणि अवॅकॅडोची जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर खरोखरच त्याला गोल्डन संधी आहेत. आपल्या आता गव्हर्नमेंटनंसुद्धा सबसिडीमध्ये अवॅकॅडोचा पॅटर्न घ्यायचं ठरवलेलं आहे. आम्ही आता मेक्सिकोवरून आम्हीसुद्धा भविष्यामध्ये अवॅकॅडोची चांगल्या जातीची, हॅश जातीची मेक्सिकोमधून रोपे इम्पोर्ट करून शेतकऱ्यांना देण्याचा विचारधीन आहे. तसं आमचं कृषी विभागाशी बोलणंसुद्धा चालू आहे. आम्ही आमच्या एका मित्राच्या शेतावर गेल्या वर्षी जूनमध्ये पीचचं कलमी झाड लावलं आणि आम्हाला एक ट्रायल म्हणून लावलेलं आणि अक्षरशः त्याला लागवडीनंतर 3 महिन्यातच सुरेख असं पीचचं फळ आलेलं आणि ते बघून आम्हाला खूप समाधान वाटलं. आम्ही सातारा जिल्ह्यातील आमच्या सगळ्या प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना तिथं नेऊन आम्ही ते पीचचंसुद्धा झाड दाखवलेलं. त्यांनासुद्धा ॲप्रिशिएट केलं की आपल्याकडं बऱ्यापैकी फळझाडं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात. लाल फणसाचं झाड आहे, ज्याला रेड जॅकफ्रूट म्हणतो. तर हे सुद्धा शेतकरी आता ॲग्रो टुरिझममध्ये मिक्स फ्रूट गार्डनमध्ये वापरायला लागलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये आमचा श्लोका ॲग्रोचा भविष्यामध्ये विषय आहे की चांगल्या क्वालिटीची, उत्कृष्ट जातीची सर्टिफाईड रोपे परदेशातून आणून, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून परदेशातून आणून शेतकऱ्यांना ती रोपे उपलब्ध करून द्यायची, त्याचं टेक्निकल मार्गदर्शन उपलब्ध करून द्यायचं आणि त्याच्या बागा, त्याची जी विक्री आहे ती विक्रीचीसुद्धा व्यवस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायची. हाच आमचा येणाऱ्या काळातील आम्ही आगामी फोकस करत आहोत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं कृषी विज्ञान केंद्र आणि तिथले कृषी शास्त्रज्ञ हे शेती व्यवसायात नेहमीच मोलाची भूमिका निभावत असतात.
कृषी विज्ञान केंद्र बोरगाव इथल्या शास्त्रज्ञांनी गणेश बाबर यांना सुद्धा रोपवाटिकेत नवनवीन रोपांची निर्मिती करण्याचे विविध प्रकार समजावून सांगितले, त्याचा त्यांना व्यवसायाच्या भरभराटीसाठी उपयोग झाला. फळझाड करत असतानाच लोकांची काही फळझाडांची मागणी होती, तर काही मसाला पिकांची मागणी होती. आता बांबूची लागवड बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे वाढत आहे, तर त्या पद्धतीने सुद्धा प्रयत्न करून त्यांना आपण योग्य त्या प्रकारे शेतकऱ्यांना कसं बांबूची लागवडीचं मार्गदर्शन करता येईल हे आपण या नर्सरीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तसंच महिला शेतकऱ्यांनासुद्धा इथं आपण प्रत्यक्ष भेटी देऊन बचत गटामार्फत नर्सरीचा रोपवाटिकेचा व्यवसाय कसा निवडता येईल याविषयीसुद्धा आपण प्रयत्न केले आणि इथं त्यांना माहितीसाठी किंवा प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपण इथं आणतो. चांगल्या प्रकारची 1 ते 2 वर्षामधील आंब्याची आणि बाकीची फळझाडं इथं उपलब्ध आहेत आणि लोक इथून नेतात. तसंच नारळाची आहेत आणि लोक लागवड करत आहेत, तर लागवडीबरोबरच त्यांना लागवडीसंदर्भातलं मार्गदर्शनसुद्धा या नर्सरीतून व्हावं यासाठी आम्ही वारंवार यांच्याकडं संपर्क करत असतो आणि काही लोकांना त्या फळझाडं लागवडीबद्दल काही अडचणी असतील तर डायरेक्ट आमच्याशी कृषी विज्ञान केंद्र बोरगावकडे संपर्क केला तरी आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि इकडे श्लोका नर्सरीतून गणेश बाबर यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही योग्य ते मार्गदर्शन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तसंच माती परीक्षण कसं करावं किंवा खड्डे कसे घ्यावेत आणि लागवड कशी करावी याविषयीचं आम्ही सखोल मार्गदर्शन त्यांना वारंवार करत असतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीला अनुसरून सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या उडतरे गावच्या गणेश बाबर यांनी कृषी क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर शुद्ध बीजापासून सशक्त रोपं तयार करण्याचा व्यवसाय निवडला. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या या पवित्र व्यवसायास गणेश बाबर यांच्यासारख्या निरोगी रोपे तयार करणाऱ्या अन्य कृषी पदवीधारकांच्या आदर्श व्यवसायाची जोड मिळाली तर शेती व्यवसायात सुद्धा आर्थिक सुसंपन्नता येण्यास वेळ लागणार नाही.